एवढी मोठी घोडसूक त्यांनी केली आहे. एखादा निर्लज्जच त्या पदावरती राहू शकतो, ज्याला शेमलेस म्हणतो ना आपण तसं. म्हणजे मुळात त्यांनी केलं हे कसं केलं मला कळत नाही. त्या त्यांचं वय पाहता कमाल आहे. मला तर वाटतंय त्यांना विस्फोरण होतंय. सरळ चांगलं जर त्यांना सगळ्यांना वाटत असेल ना, त्यांना आपलं मी मागास राहिलं, त्यांचं आपलं एक चांगलं वृद्धाश्रम बघा चांगलं आहे. नाहीतर जे असतं दुसरं काय असतं तर वृद्धाश्रममध्ये घेतलं घेतील का नाही मला माहित नाही. कारण की तिथं सुद्धा वादविवाद हे काय ते निर्माण करतील, ते बाकीचे सगळे हकलपट्टी होईल तिथे, तिथून हाकलून जाईल ते, मग ते यांना हाकलून काढा. मग एकच ठिकाण राहतं, कुठलं राहतं याला काय म्हणतात मला सांग. वेडेपणा, वेड्यांना कुठे ठेवलं जात, वेड्याने काय म्हणायचं. पण कुठे कोणी पण काय पण बोलायचं, उचलली जीभ लावली टाळाला, याला काय एवढी म्हणजे कुठली मस्ती आणि कशाची आणि कसं का काय कारण काय होतं बोलायचं प्रत्येक वेळेस काहीतरी असं सगळ्यांचे. ह्याचा जन्म तरी झाला होता का मला सांग काय. पण आता पूर्वीचा काळात ते रीती रिवाज वेगळे होते, चाइल्ड मॅरेजेस होते त्यावेळेस. काय मूर्खासारखं महात्मा फुले ज्योतिबा फुले आणि हे काय सावित्रीबाई काय करत असतील. तुला काय घेणं तिने, तिला ऐकीये का बाबा तू त्यावेळेस काय करत होता ते तू सांग ना.